找姑。दशरथ खरच खूप महान गायक आहे. असा बदला घेणं योग्य नाही. एखाद्याच्या जगण्याच्या अधिकारावर घाला घालणं म्हणजे स्वतःचं अधिपतन करून घेण्यासारखं आहे. दशरथला ठार मारण्याचा विचार मी सोडायला हवा. बदला नेहमी विधायक असावा. बदला विधायक असायला हवा म्हणजे स्वामी, पण ते कसं शक्य आहे? का शक्य नाही? अरे विधायक म्हणजे ज्यातून कुणाचंही नुकसान न होता फायदा होतो तो. विधायक मार्गाने बदला कसा घेऊ? ज्याचा बदला घ्यायचा आहे त्याला त्रासही व्हायला नको. कसं शक्य आहे आणि का? त्रास झाला नाही तर एखाद्याला आपल्या चुकींची जाणीव होईल कशी? काय करू? बाबांची शेवटची इच्छा पूर्ण करायची, मला कशी करू? मी आयुष्यभर नाही विसरू शकणार की या अपमानात तू बदला घ्यावास. हो, आणि हीच माझी शेवटची इच्छा. बाबा, बाबा नशिबानं मला योग्य ठिकाणी आणलं. स्वामींनी मला जो मार्ग सांगितला त्यावर चालण्यासाठी तुमच्या बऱ्याच इच्छा पूर्ण कराव्या लागणार आहे आणि मी त्या आनंदाने करेन. हा मार्ग खूप चांगला आहे. मी संगीत साधना करायची, संगीत साधनेच्या आणि सिद्धीच्या जोरावर दशरथाचा पराभव करायचा. गुरुजींना भेटून साधनेचा आरंभ करायलाच हवा. अशोक बाळा, तुला तुझा मार्ग सापडला, आता आमचं काम झालं. यापुढे संगीत साधन कर, आनंद सागरात विहार करशील. तुझ्या मनातली सुडाची भावना हळूहळू लोप पावेल. अरे संगीत साधना म्हणजे परमेश्वराचीच सेवा. आम्हालाही आवडेल तुझं गाणं ऐकायला. नमस्कार करतो गुरुजी. अरे अशोक, खूप दिवसांनी भेटलास. तुझ्या बाबांच्या बद्दल कळलं, खूप वाईट वाटलं. ते एक चांगले गायक होते आणि त्यापेक्षाही उत्तम माणूस होते. असो, देवाज्ञेपुढे आपण काहीच करू शकत नाही. बर, तू कसा काय इथे आलास? माझ्या बाबांची इच्छा पूर्ण करायला आलो. मला आता संगीताची साधना करायची, खूप रियाज करून मेहनत घेऊन त्यांच्यासारखं बनायचंय. वा वा, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. पण तू तुझ्या वडिलांच्याकडे संगीताचं शिक्षण घेतलं होतंस ना? होय गुरुजी, पण तेव्हा मी संगीताच्या साधनेला महत्व दिलं नव्हतं, तशी गरजही नव्हती. म्हणजे आता मला संगीत शिकायचंय, खूप मेहनत करायची, रियाज करायचा आणि एक दिवस त्या दशरथाला हरवायचंय. काय, इथेच चुकतोयस तू. हे बघ, कुणालाही हरवण्यासाठी संगीताची साधना करू नकोस. त्यापेक्षा संगीताची सेवा करायची आहे ह्या भावनेतून संगीताची साधना कर, तरच तुला तुझं इप्सित साध्य होईल. पण गुरुजी. हे बघ, कोणतीही साधना करायची असेल तर मन प्रसन्न असायला हवं. राग, लोभ, ईर्ष्या आणि बदल्याच्या भावनेने कलुषित असायला नको. मग आपलं मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करशील ना तू? हो गुरुजी, करीन, नक्की करीन. गुरुजी, मला आता दीक्षा द्या आणि तुमचं मार्गदर्शन द्या. अरे उठ उठ, जरूर. आजपासूनच तुझ्या संगीत साधनेला सुरुवात होईल. आज संध्याकाळपासूनच साधनेला सुरुवात करूयात. गुरुजी, मी तुमचा शतशः ऋणी. आता मी माझ्या बाबांची इच्छा पूर्ण करू शकेन.
चिर भयो दर्शन देखी, चिर भयो दर्शन देखी, सारे मा पधा धनी धाम गरे पधनी धाम गरे गरे सा तिर भयो दर्शन देखे आ अशोक अरे ही तर सुरुवात आहे, अजून खूप दूरचा पल्ला गाठायचा आहे तुला. खूप साधना करायची आहे, खूप मेहनत करायची आहे, खूप तपश्चर्या करायची आहे. अरे कठोर मेहनतीशिवाय कुठचाही संकल्प सिद्धीस जात नाही. कर, मेहनत कर, आमचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी असतील. अहो काय गातो म्हणून सांगतो, मंत्र मुग्ध व्हायला होतं बघा, असं वाटतं मैफिल संपूच नाही. हो मग उगीच गर्दी नसते एवढी त्याच्या कार्यक्रमाला. काही म्हणा, त्या अशोकच्या गळ्यात सरस्वती आहे हेच खरं. मी ऐकलं खूप तरुण आहे तो. त्या तरुण वयात एवढा नावलौकिक आणि एवढी कीर्ती मिळवली, मला कौतुक आहे आणि कुतूहलही. कारण मला वाटत होत माझ्या इतका महान गायक दुसरा कुणीच नाही. तुमच्या तोंडून त्याचं वर्णन ऐकून मलाही त्याचं गाणं ऐकायची इच्छा झाली आहे. जा जा त्याला आपल्याकडे आमंत्रित करा. नमस्कार. नमस्कार. मी दशरथजींच्या वतीनं आलोय. हा बोला. त्यांना तुमचं गाणं ऐकायची इच्छा आहे, जर तुम्हाला आज जमत असेल तर. नाही, आज मी स्वामींच्या सेवेत जाणार. मग उद्या किंवा पुन्हा कधी? नाही, मला तिकडे यायला जमणार नाही. त्यांना म्हणा स्वामींच्या वटवृक्षाजवळील कुटीत या, आज मी स्वामींच्या सेवेत गाणार आहे, तेव्हा त्यांनाही तिथेच गाण्याचा लाभ घेता येईल. बर, येतो. आम्ही अशोकजींना तुमचा निरोप सांगितला तर मग, पण ते नाही म्हणाले, म्हणे त्यांच्याकडे वेळ नाही. असं होय? होय, पण ते आज स्वामींच्या सेवेत गाणार आहेत आणि तुम्हाला ते हवं तर तिथेच या असं म्हणालेत. ठीक आहे, आपण तिथं जाऊ. चांगलं गाणं ऐकायला मिळणार असेल तर आमची काही हरकत नाही, शिवाय स्वामींचंही दर्शन होईल. खरंय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीरा श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजाय नमो नमः.
स्वामी माय बाप रे माय बाप रे स्वामी माय बाप रे माय बाप रे विश्वाचा आधार रे विश्वाचा आधार विश्वाचा आधार रे विश्वाचा आधार बहीण बंधु चुलता सखा बहीण बंधु चुलता सखा धर त्याचे पाय रे धर त्याचे पाय रे धर त्याचे पाय रे स्वामी माय बाप रे माय बाप रे विश्वाचा आधार रे विश्वाचा आधार विश्वाचा आधार रे विश्वाचा नमस्कार स्वामी. वा अशोक, मी तुमच्याबद्दल खूपच ऐकलंय. तुम्ही सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं. इतकं सुंदर गाणं मी माझ्या उभ्या आयुष्यात ऐकलं नव्हतं. तुमच्या गळ्यात तर सरस्वतीच आहे. तुम्ही माझ्यापेक्षाही महान गायक आहात. खरंच तुमचं गाणं ऐकून मला प्रत्यक्ष भगवंताला भेटल्यासारखं वाटलं. आज तुमच्यासारख्या कलाकाराला भेटून मी धन्य झालो. अहो, आपण मोठ्यात माझ्यावर. माझ्यासमोर हात जोडून आपण मला लहान करताय आणि माझ्या यशाचं सगळं श्रेय आपल्यालाच द्यायला हवं. मला? मी समजलो नाही. खरं तर आपल्यामुळेच मी संगीताची साधना करू लागलो. या सगळ्याला जबाबदार आपणच आहात. मी कारणीभूत आहे. अशोक, झाला का तुझा बदला पूर्ण? म्हणजे स्वामी, आपल्याला सगळं ठाऊक होत. मला काहीच कळत नाहीये स्वामी, अशोकच्या या गाण्याला मी कसा काय कारणीभूत आहे आणि कुठच्या बदल्याबद्दल बोलताय तुम्ही? अशोक, सांग काय घडली ती सगळी कहाणी सांग. हो, सांगतो. मी अशोक, गायक उद्धव यांचा मुलगा. उद्धव म्हणजे ते? हो, तेच. ते माझे वडील होते. म्हणजे ते आता ते या जगात नाहीत. दशरथ, तू चुकलास. अरे, कला ही कोणाला जिंकण्यासाठी, कोणावर विजय मिळवण्यासाठी नसते. कला ही रिझवण्यासाठी असते. कला ही आनंद देण्यासाठी असते, आनंद घेण्यासाठी असते. अरे, कोणाची कला श्रेष्ठ, कोणाची कनिष्ठ असा काही प्रकार नसतो. बासरीचे सूर आपल्या मनाला जेवढेच भावतात तेवढेच वीणेचेही भावतात. प्रत्येक जण आपापल्या जागी श्रेष्ठ असतो आणि कलेवरून कोणाला कमी लेखण्याचा, कलेवरून कोणालाही कमी लेखू नये. कला ही निकोप असायला हवी. दशरथ, कलेचा उपयोग हा कोणाचा बदला घेण्यासाठी नव्हे तर विधायक कार्यासाठी करावा, हे आता तुझ्या लक्षात आलंच असेल. अशोक, मला तुझं कौतुक वाटतं. आपल्या वडिलांच्या अपमानाचा बदला तू विधायक मार्गाने घेतलास.
अशीच कलेची साधना करत राहा. अरे कलाकारांनी कलेच्या आड दडून आपले हेवेदावे पूर्ण करू नये. कलेची निकोप मनाने साधना करावी. कलेचं प्रदर्शन आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करायला करू नये. हे ज्याला कळलं उमगलं त्याला यश प्रसिद्धी साधना ही सिद्ध झाली. त्याचा उत्कर्ष अटळ असतो. राहील ना आता तुमच्या लक्षात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अन्याय हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. त्या अन्यायाने चिडून जाऊन त्या विरोधात आवाज उठवणे ही सुद्धा स्वाभाविक मानवी प्रवृत्ती आहे.